हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता, सुजाताज डायरीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये अशा प्रकारच्या शंकरपाळ्या तुम्ही नक्की ट्राय करा. किती छान आलेल्या आहेत बघा, खुसखुशीत झाल्या आहेत आणि अगदी लेअर्स पण खूप छान आलेले आहेत. अगदी बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत झालेली आहे शंकरपाळी. अशा पद्धतीने जर का तुम्ही शंकरपाळी बनवला तर अजिबात तेलकट होणार नाही आणि अगदी खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होईल. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 2 किलो मैदा घेतलेला आहे, तोही मापाने मोजून घेतलेला आहे. व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे तर मी तुम्हाला पूर्ण माहिती देते. 2 किलो मैदा चाळून घेतलेला आहे आणि आपल्याला इथं पावशर डालडा घ्यायचा आहे, अगदी कडक करून घ्यायचा आहे. आणि एका पावशरच्या ग्लासनी 2.5 ग्लास साखर आणि 2 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. साखर विरघळेपर्यंत पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. डालड्याऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता. तर डालडा इथं आपलं चांगलं गरम झालेलं आहे. या पिठामध्ये आपल्याला आता थोडंसं मध्ये गोल तयार करून त्याच्यामध्ये डालडाचं मोहन घालून घ्यायचं आहे. डालडा बघा आपला कडकडीत असं गरम झालेला आहे. सर्व बाजूनी आपल्याला डालडा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये पिठामध्ये. डालडा आता आपल्याला सर्व मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. डालडा गरम असल्यामुळे आपण एखाद्या चमच्याच्या साह्याने वगैरे सर्व डालडा पसरून घेणार आहे. डालडा आता थंड झालेला आहे. आता हाताच्या साह्याने आपल्याला सर्व मैद्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फोडून घ्यायच्या आहेत. डालडा पूर्ण अगदी मैद्याला व्यवस्थित चळून घ्यायचा आहे. मैद्याचं आणि डालड्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. आता आपल्याला जे साखर पाणी थंड करायला ठेवलं होतं ते आपल्याला थोडं मैद्यामध्ये घालून मळून घ्यायचं आहे. 2 किलो मैद्यासाठी आपल्याला 2 ग्लास पाणी आणि 2.5 ग्लास साखर बरोबर होते. साखर तुम्ही थोडीशी कमी जास्तही करू शकता. माझं हे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर झालेलं आहे. अगदी अर्ध फुलपत्रच पाणी शिल्लक राहिलेलं आहे, नाहीतरी पूर्ण 2 किलो मैद्यासाठी एवढं पाणी आणि साखर अगदी बरोबर झालेलं आहे. तर या पद्धतीने तुम्हीही शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा. अगदी अजिबात तेलकट होणार तर नाहीच आणि एकदम खुसखुशीत वगैरे खूप छान शंकरपाळी तयार होते या पद्धतीने जर बनवलात तर. हे सर्व पाणी आपल्याला पिठामध्ये ॲड करायचं आहे, त्यामुळे शंकरपाळी अगदी गोड होते. अगदी अर्ध फुलपत्रच पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे. इथं बघत असाल तर तुम्ही हे थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटतं, पण थोडा वेळ आपण याला रेस्ट द्यायला ठेवलं की हे अगदी व्यवस्थित घट्ट होतं. तर पहिलं अगोदर थोडंसं पातळ झालं तरी घाबरायचं काहीच कारण नाही. ते परत थोड्या वेळाने आपलं हे अगदी घट्ट असं पीठ तयार होतं. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटासाठी हे पीठ आता आपण झाकून ठेवूया. त्यानंतर बघा 10 मिनटानंतर पीठ आपले किती छान तयार झालेलं आहे, किती छान डो तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट पण आहे आणि थोडंसं घट्टही झालेलं आहे. हे पीठ आपण थोडंसं मळून घेऊन याचे आपण ज्या आकारामध्ये आपल्याला लाटायचं आहे त्या आकारामध्ये आपण ह्याचे गोळे करून घेऊया. मी ह्याचे 6 ते 7 गोळे तयार केलेले आहेत, मोठे मोठे केलेले आहेत, त्यामुळे जरा पटकन शंकरपाळी होते. नंतर आपल्याला गोल लाटून त्याच्यानंतर साईडचे स्क्वेअरमध्ये तयार करायचं आहे. त्यामुळे मी पहिला अगोदर घेताना मोठाच गोळा घेतलेला आहे आणि जाळीलाही थोडीशी शंकरपाळी आपल्याला पाहिजे, त्यामध्ये त्याचे लेअर्स अगदी छान सुटतात. त्यामुळे मी इथे मोठे मोठे गोळे तयार करून घेतलेले आहेत. माझे एवढे 6 गोळे तयार झालेले आहेत बघा. ह्याच्यामधला मी आता एक लाटून दाखवते तुम्हाला. या गोळ्यांना आपल्याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही. तर असेच हे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत गोळे. आपल्याला ज्यानुसार जाडी पाहिजे त्यानुसार आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहेत. मी थोडंसं जाडसरच लाटलेलं आहे, लेअर्स छान सुटतात, त्यामुळे मी थोडंसं जाड लाटून घेतलेलं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं जाड किंवा पातळ त्याप्रमाणे तुम्ही लाटून घेऊ शकता. गोळा थोडासा मोठाच घ्यायचा आणि पूर्ण पोळपोळ भरून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला चारी साईडचे जे काट आलेले आहेत ते काढून टाकावे लागतात आणि ह्याचा स्क्वेअर तयार करावा लागतो. तर मी चारी साईडचे काट काढून टाकलेले आहेत आणि चौकोनमध्ये हे आपल्याला शंकरपाळी बनवायचे आहे, त्यामुळे एकसारखे आपल्याला शंकरपाळ्या तयार होतात आपल्या. किती छान स्क्वेअर तयार झाला आहे बघा. आपल्या इथं हाताने थोडासा शेप द्यायचा, अगदी चौकोनमध्ये आपल्याला हे तयार करायचं आहे, त्यामुळे शंकरपाळ्या आपल्या अगदी एकसारख्या पडतात. तुम्हाला कोणत्या शेपमध्ये शंकरपाळ्या हव्या आहेत त्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाळ्या बनवू शकता. कुणाला लहान आवडतात, कुणाला मोठ्या आवडतात, त्याप्रकारे तुम्ही शंकरपाळ्या बनवू शकता. मी इथं थोड्याशा जाडसर आणि रुंदीलाही थोड्याशा मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत. दिसायलाही खूप सुंदर दिसतात. छोट्याही शंकरपाळ्या खूप सुंदर दिसतात. तर तुम्ही या छोट्याही शंकरपाळ्या बनवू शकता किंवा या साईजच्याही शंकरपाळ्या बनवू शकता. एकसारख्या शंकरपाळ्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत आणि आपल्याला अगदी उलाटांच्या साह्याने अगदी व्यवस्थित हे शंकरपाळ्या निघतात, म्हणजे एक एक काढायचीही गरज नाही. तर इथे आपल्या एकसारख्या आकाराच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तेल कढईमध्ये गरम केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला अगदी जास्त प्रमाणामध्ये तेलामध्ये शंकरपाळी सोडायची नाही. थोड्या थोड्या शंकरपाळ्या टाकून तळून घ्यायच्या आहेत. तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतरच
शंकरपाळ्या त्याच्यामध्ये घाला तर तुटणार नाहीत, नाहीतरी तुम्ही गॅस बारीक केला असेल तर शंकरपाळ्या तुटण्याची शक्यता असते। अगोदर गॅस मोठाच ठेवायचा, त्याच्यानंतर थोडासा बारीक केला तरी चालेल। आपल्यालाही जास्त गर्दीत जायला आवडत नाही, त्याचप्रमाणे शंकरपाळीचं सुद्धा आहे, जास्त घातलं तर त्या सगळ्या चुरा होतात किंवा त्या व्यवस्थित तयार होत नाहीत शंकरपाळ्या। त्यामुळे शंकरपाळ्या थोडे थोडेच तळून घ्या, जास्त अगदी तेल आहे, कढई मोठी आहे म्हणून जास्त शंकरपाळ्या घालू नका, तर थोड्या शंकरपाळ्या घालून अगदी व्यवस्थित ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। इथं बघा शंकरपाळ्यांना कलर किती छान आलेला आहे, अगदी व्यवस्थित शंकरपाळी आपली तुटली पण नाही आणि दिसायलाही खूप सुंदर एकसारख्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर या दिवाळीमध्ये तुम्हीही अशा प्रकारच्या शंकरपाळ्या नक्की ट्राय करा। तुम्ही शंकरपाळीचे कितीही मेजरमेंट अगदी व्यवस्थित घ्या, बनवा, पण गॅस का, जर का तुम्ही बारीक गॅसवरती शंकरपाळी तळली तर ती अगदी बिघडणारच, अगदी तेलात विरघळून जाते, शंकरपाळी तुटते, तर असं करू नका। गॅस स्टार्टिंगला मोठाच ठेवा, त्याच्यानंतर शंकरपाळी तळायला घ्या। सर्व प्रकारच्या शंकरपाळ्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, लाटून घ्यायच्या आहेत, एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जाऊन पहा, कशा शंकरपाळ्या झाल्या आहेत तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर आजचा हा शंकरपाळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
अशा छानशा व्हिडिओसोबत परत आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय. परत एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.